नमस्कार कारवार पास कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळ्या आयचे खबरो। अंकोला हट्टी केरी श्री नाग यल्लमा देवीलो उत्सव 28 एप्रिलाक। अंकोला तालुक्याच्या हट्टी केरीच्या श्री नाग यल्लमा देवीचो वार्षिक उत्सव ब्रेस्तार 28 एप्रिला असून, या उत्सवानिमित्तान प्रतिवर्षाप्रमाणे सकाळी 11 वाजता सामूहिक श्री सत्यनारायणाची पूजा असून नंतर तीर्थ प्रसाद वितरण, दनपारा 2 ते 4 वाजतापर्यंत सार्वजनिक अन्न संतर्पण जातले। या श्रीच्या उत्सवाक कुटुंबासहित येऊन श्रीच्या उत्सवाक सहकार दिवचो असे श्री रेणुकादेवी अभिवृद्धी तसेच उत्सव कमिटीन प्रसार माध्यमामार्फत कळवला। सार्वजनिकाक विशेष कळवणी। चित्ताकुला ग्रामपंचायत व्याप्तीत आझाद मैदान ते राष्ट्रीय महामार्गाच्या जोड रस्त्याच्या दोन्ही बाजून प्रत्येक आयतवाराक साते बाजार सुरू करूक चित्ताकुला ग्रामपंचायतीन परवानगी दिला। हेजेन सार्वजनिका कारवार बाजारा वयचो वेळ आणि खर्च वाचतलो। सार्वजनिकान आपापली वाहना व्यवस्थित जाग्यार थांबवून हो बाजार यशस्वी करूक सहकार करचे असे चित्ताकुला ग्रामपंचायती मार्फत सार्वजनिका कळेला। वाहन अपघातात चितलाले मरण। सिद्धापूर उत्तर कन्नड जिल्ह्याच्या सिद्धापूर तालुक्यात मंडलीकोप्पा चौडी आणि लागी शिर्शीच्या सिद्धापूर वयच्या वाहनाक एक चितल रस्त पार करताना आदळणं, चितल मृत झाली घटना आदळली। वाहन अतिवेगान आशिल्यान चालक नियंत्रण करू शकलना, हेजेन हे चितल मेले असो आरोप करून वाहन चालकाचेर अरण्य अधिकाऱ्यान तक्रार दाखल केला। पुढलं तपास चालू असा असे कळला। चालकाल्या बेजबाबदारपणान टिप्पर गटारात। कारवार शहराच्या नंदनगद्दा नुसत्या मार्केटाकडेन आज दनपारा एक मालवाहू टिप्पर रस्त्या बाजूच्या गटारात पडली घटना घडली। हे टिप्पर गोवा राजाचे नोंदणी असून GA01U5472 असो तेजो नंबर असा। या ट्रकात रेती भरिल्ली आशिल्ली जाल्यार नंदनगद्दा मासळी मार्केटाकडेन सदांच लोकांली येरादारी जास्त उरता। हे टिप्पर रस्त्या बाजूच्यान वयताना गटाराचेर घायिल्ल्या लादेचेर गेल्ल्यान लादी तुटून टायर गटारात वचून हे टिप्पर अडकले। टिप्पर चालकाल्या निर्लक्षपणान ही घटना घडली असे प्रत्यक्षदर्शी सांगतात, पण कोणा काय अपाय झाला ना असे कळला। अंकोला बोबरुवाडा हिंगा माकडाला उपद्रव, माकडाक बंदिस्त करूक हरसाहस। अंकोला उत्तर कन्नड जिल्ह्यात अंकोला तालुक्याच्या बोबरुवाडा हिंगा गेल्या 15 दिवसाच्या एक माकड सार्वजनिकाक खूप त्रास दितेर असा। स्थानिकाक घरातल्यान भायर खंयच वचूंक दिना। आतापर्यंत सुमार 10 पेक्षा जास्त लोकांक तेणी चाबला। हेजेन सार्वजनिकाक खंयच भायर वचूंक धैर्य ना अशी परिस्थिती जाला। हेज बदल सार्वजनिकान संबंधित अरण्य खात्याकडेन तक्रार केल्या नंतर अरण्य खात्याच्या कर्मचारीन त्या माकडाक धरसाठी मुक्काम मांडलो खरो, पण तेजेन काय फरक पडलो ना। 15 दिवसाच्या लहान पोरा वृद्ध अशा खूप जणांचे हल्ल करून गंभीर जखमी केला। अरण्य खात्याच्या टिमीन मंगळारा ताका धरचे प्रयत्न असताना अकस्मात एक वृद्ध महिलेचेर हल्ल करून तेगेल पायांक चाबून माकड वयर रुकार वचून बसलो। त्या वृद्ध महिलेक पायांतल्यान रक्तस्राव सुरू झालो। उपचारासाठी ताका अस्पतालेत दाखल केले। जखमीक औषध दिवक अरण्य खात्याकडेन योग्य तज्ञ किंवा माकडाक धरचे पांद्रे दुसरेकडचे हाडचे पडटात म्हण सार्वजनिकांनी खूप आक्रोश व्यक्त केलो। होड अनाहूत जातपर्यंत वाट पळयचपेक्षा अरण्य खात्यान जातीतले बेगी क्रम घेऊन योग्य उपाय करून त्या सार्वजनिकाक जावचो त्रास चुकोव जाय अशी ग्रामस्थान मागणी केला। हॉटेलमन इंटरनॅशनल कारवारा सुशदीत आणि अत्याधुनिक व्यवस्था आशिले। उत्तर कन्नड जिल्ह्यात प्रदूषण विरहित म्हणल्यार इको टुरिझम म्हणून नोंदणीकृत झाले पहिलेच हॉटेल हॉटेलमन इंटरनॅशनल। फुल पार्किंग प्लेसमेंट, सुशोभित रिसेप्शन, आधुनिक पद्धतीची लिफ्ट व्यवस्था, लॉजिंगासाठी वेगवेगळ्या तऱ्हेची आकर्षक रूमा उपलब्ध। अमन लक्झरी रूम्स,
स्टैंडर्ड प्लस रूम्स, सूट रूम्स, क्लब रूम्स, स्टैंडर्ड एसी आणि नॉन एसी रूम अशी तरेची सुविधा आशिले कारवारात एकमेव हॉटेल, हॉटेल अमन इंटरनॅशनल। एक वेळा भेट द्यात आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या। हॉटेल अमन इंटरनॅशनल, आसिया बिझनेस पार्क, मेन रोड, कारवार। भटकळ शिराळेचे युवती नापत्तो, तक्रार दाखल। भटकळ, भटकळच्या शिराळे बिरुळी मने व्याप्तीची 19 वर्षाची एक युवती घरातल्या बाजारात कपड्या दुकानावरून येत म्हण गेली, वापस घरात येईल ना, अशी तक्रार भटकळ ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला। प्रकरण दाखल करून गेले सीपीआय महाबळेश्वर नाईक, हेमगिर नेतृत्वात तपास चालू असा असे कळला। अंकोला कॉलेजालागी गांजा विकच्या तयारीत असताना आरोपी अटक। अंकोला, गेल्या 2-3 दिवसा पहिले गांजासारखे मादक पदार्थ विकच्या प्रयत्नात असताना 3 आरोपी माला सकट पोलिसां ताब्यात घेऊन तपास सुरू केलो। या प्रकरणात सामील असलेल्या गोवा राज्याच्या कुक्कळी निवासी सिद्धार्थ सुरेश देसाई 29 वर्षा हेमका अटक केली। अटक केला हो आरोपी अंकोला तालुक्याच्या जेसी कॉलेजच्या विरुद्ध बाजून राष्ट्रीय महामार्ग 66 फ्लायओव्हरा सकल गांजा विक्री करू तयारीत आशील त्यांना पोलिसां धाड घालून त्याका धरिले। त्याच्या कडे आशिलो 2030 रुपये किमतीचो 156 ग्राम गांजा जप्त केलो। या प्रकरणात सीपीआय संतोष शेट्टी नेतृत्वात अंकोला ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण कुमार, नूतन PSI महांतेश तसेच पोलीस कर्मचारी हेमी भाग घेतलो। नरसिंह मार्केट कारवार, तुमका गरज असलेल्या देवकार्याक आणि मंगलकार्याक लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन गृहप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळीपानां, केळी, होमाकडी, तुळसी, तांब्या पितळेची देवकृत्याची आयदना, शंख, रुद्राक्ष पूजेचे कपडे, आंब्यापाना तोरण, बाशिंग, गाईचे शुद्ध दूध, गोमूत्र, कडधान्य असे सगळे तरेची सामग्री मिळते एकमेव दुकान म्हणजे नरसिंह मार्केट कारवार। 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार। तुमगेल गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंचा भागा भागात घराकडे पाहुची व्यवस्था दिले आमगेले नरसिंह मार्केट कारवार। एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या। नरसिंह मार्केट, कॅनरा बँकेचा तळ मधलो, रायकर मेनर, कायकिनी रोड, कारवार। इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक इसर नकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।